नाही, मुळात विषय असा आहे की राष्ट्रवादीचा इतिहास पहिले तपासून बघा. ज्या लोकांनी यशवंतराव चव्हाणांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि पुलोत सरकार स्थापन केलं, 1999 साली परदेशीच्या मुद्द्यावर वेगळा पक्ष काढला, त्याच्या आधी 1990 साली कधी काँग्रेसमध्ये तर कधी काँग्रेसच्या बाहेर, 2014 मध्ये भाजपला न मागता पाठिंबा दिला, 2019 मधला पहाटेचा शपथविधी अजून लोक विसरलेले नाहीत, त्याच्यानंतर थेट तुम्ही शिवसेनेच्या मांडीवर जाऊन बसलात. तुमच्या पक्षाने किती भूमिका बदलल्या हे पहिले तपासा आणि मग आमच्यावर टीका टिप्पणी करा. त्याच्या आधी स्वतःचा चेहरा आरशात स्वच्छ दिसतो का बघा. उरला प्रश्न जितेंद्र आव्हाडांच्या टीकेचा, मला असं वाटतं सन्माननीय राजसाहेबांचं भाषण ऐकून ज्या पद्धतीने रात्री 1 वाजेपर्यंत ट्विट करत होते त्यांची झोप उडालेली आहे स्पष्ट दिसतं. इशरत जहाला पाठिंबा देणारे, दाऊदची संपत्ती विकत घेणारे, दाऊदला विमानातनं दाऊदच्या माणसांना विमानातनं फिरवणारे, याकूब मेमोनच्या फाशीला विरोध करणारे देशद्रोहीच आहेत आणि ते तसे देशद्रोही दिसत आहेत.